काय धर्मशाळा आहे का भारत? म्हणजे कुठे उठायचं आणि कुठे इथे या देशामध्ये यायचं? त्या बांगलादेशामध्ये इथे यायला मला परवा दिवशी मध्यंतरी कोर्टात एक जण भेटले, काय सांगितलं असेल तरी मला? बांगलादेशामध्ये जर समजा तुम्हाला भारतामध्ये यायचं असेल 2500 रुपये लागतात, 2500 रुपये तिकडे दिले की तुम्हाला भारतात येता येतंय, बदा बदा पडतायत. पाकिस्तानामध्ये येणार देखील ते नेपाळ मार्गे येत आहेत. माझं तर केंद्र सरकारला जाहीर सांगणंच आहे, हे तुमचं ते एनआरसी आणि जे सगळं चालू आहे ना आपलं, पहिल्यांदा तुम्ही समझौता एक्सप्रेस बंद करा, ती बस सेवा पाकिस्तानची पहिली बंद करा. अवैध कशाला ह्याच्याशी आपल्याला संबंध? बडा मोठा धोका आहे. हे असेच आले अनेक, उभे राहिलेले अनेक मोहल्ले या देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर आपल्या सैन्याला बाहेर जायची गरज नसेल, आतच लढावं लागेल. आतच धोका इतका निर्माण झालेला आहे की कोण येतंय कोण जातंय कशाचा कशाला संबंध राहिलेला नाहीये. आणि जर एखादी कुठची तरी गोष्ट आपण करायची ठरवली, समजा सरकारने करायची ठरवली, मला लोक विचारतात नरेंद्र मोदींवरती तुम्ही टीका केलीत? हो, टीका केली. जी गोष्ट मला चुकीची वाटली त्याच्यावरती मी टीका केली, जी गोष्ट मला योग्य वाटली तिकडे मी अभिनंदन देखील केलंय. मी माणूस घाणा नाहीये. ज्यावेळेला पाकिस्तान आपला तुमच्या काश्मीर बंद ज्याला 370 कलम हटवलं गेलं त्याला अभिनंदन देखील केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळेला निर्णय आला की राम मंदिर तिथे झालं पाहिजे म्हणून होणार म्हणून, त्यावेळी देखील मी प्रतिक्रिया दिली होती की आज बाळासाहेब असायला पाहिजे होते. हे त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी मी करत आलेलो आहे. पण आज जी आज गोष्ट होतीये, जर समजा आता काय नागरिक सुधारणा कायदा, ठीक आहे, त्याच्यावरती चर्चा होऊ शकेल, या देशातल्या लोकांवरती चर्चा होऊ शकेल, परंतु हे बाहेरनं आलेले हे नका पोसायचे. आणि हे कुठे आहेत काय आहेत याची इत्यंभूत माहिती ही पोलिसांकडे आहे. ही कोण लोक कुठे राहत आहेत कुठच्या मोहल्ल्यामध्ये राहत आहेत ह्यांना कोण मदत करतंय इथलं इथपासूनची माहिती आज आपल्याकडच्या पोलिसांकडे आहे, देशातल्या पोलिसांकडे आहे, महाराष्ट्रातल्या तर आहेच आहे. माझा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांवरती इतका विश्वास आहे, एकदा 48 तासासाठी एकदा मोकळा हात द्या त्यांना. बघा काय करून ठेवते. आणि या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला झाल्या, ते काय सीए एनआरसी विनआरसी, अचानक देशामध्ये अनेक मोर्चे निघायला लागले, अनेक मुसलमान रस्त्यावरती आले, हजारोचे मोर्चे निघायला लागले. कशासाठी? मग मला काही लोकांनी सांगितलं का, तर म्हणे जे काश्मीरमध्ये 370 कलम रद्द झालं त्याच्यावरचा एक त्यांचा राग आहे. राम मंदिरावरचा तो निर्णय झाला त्याच्यावरचा एक राग मनामध्ये आहे. आणि मग आज हे ज्यावेळेला झालं त्यावेळेला तो सगळा राग एकत्र बाहेर तो रस्त्यावरती काढला गेला या सगळ्या मोर्चांमधनं. त्या मोर्चांमध्ये इथले इथं इकडचे मुसलमान किती होते, भारतीय मुसलमान किती होते, बाहेरचे मुसलमान किती होते, आणि बाहेरच्या मुसलमानासाठी जर इथले लोक जर त्यांच्या मागे उभे राहणार असतील कशासाठी आम्ही तुम्हाला साथ द्यायची? हे पुन्हा एकदा सांगतो, हे राज ठाकरे आज नाही बोलत आहे, याच्या अगोदर देखील बोलत आला, अनेकांच्या भोव्यावरती आल्या, झेंड्याचा रंग बदलल्यावरती राज ठाकरेचा रंग बदलतो का? राज ठाकरेचा रंग तोच आहे, तो होता तो होत तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो.
बड़े धोके आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे। राज ठाकरे हा कधी विरोधासाठी विरोध करणारातला माणूस नाही। जे चांगलं आहे, जे उत्तम आहे, ते योग्य आहे, त्याचा अभिनंदनच। जे चुकीचं आहे, त्याच्यावर मी बोलणारच।